नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संभाजी मुरुसकर यांच्या पुढाकारानं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांती आणि रथसप्तमीच्या निमित्तानं मोटवाणी मार्गावरील श्री गजानन महाराज मंदिर परिसरात हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्याची ही दृश्य आहेत। यावेळी परिसरातील जवळपास 2000 अधिक महिलांनी एकत्र येत श्री गजानन महाराजांचं दर्शन घेऊन या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले आणि सौ आदिती ढिकले तसेच सौ माधुरी पालवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली होती। दरम्यान आयोजक माजी नगरसेवक संभाजी मुरुसकर यांनी हा संपूर्ण सोहळा मातृशक्तीला वंदन करण्यासाठी आयोजित केल्याचं जनमत मराठी दिवशी बोलताना स्पष्ट केलं। रथसप्तमीच्या दिवशी प्रभाग क्रमांक 20 माता भगिनींना आपण या ठिकाणी तिळगुळ आणि हळदी कुंकवासाठी आमंत्रित करतो आणि मोठ्या प्रमाणावर माता भगिनी या कार्यक्रमाला दरवर्षी येतात। गजानन महाराज मंदिरामध्ये गजानन महाराजांचं दर्शन घेऊन गजानन महाराजांच्या आशीर्वादानं सर्वांना सुखशांती आणि हे वर्ष समृद्धीचे जावं अशा प्रकारची प्रार्थना आम्ही या निमित्तानं करतो आणि सर्व माता भगिनींचं दर्शन या निमित्तानं होतं। मातृशक्तीला नमस्कार करण्याचा हा दिवस आहे आणि तो आज आम्ही मातृशक्तीला नमस्कार करत हा दिन साजरा करतो। यावेळी या हळदी कुंकू समारंभाच्या सूत्रबद्ध पूर्णत्वासाठी सौ आसावरी मोरुसकर, विजया कंकरेज, प्रभा पारगावकर, कांता वराडे, अनिता काळे, प्रियंका अडसूळ, कविता आचार्य, संध्या कोले तसेच मृणालिनी मनवाणी, राजश्री कळलक, आशा बैरागी, चारुशीला जोशी, निलिमा नाईक, वीना हातवळणे, ज्योती चव्हाणके आदींनी परिश्रम घेतल्याचं पाहायला मिळालं। जनमत मराठी न्यूज करिता ब्युरो चीफ RR पाटील, नाशिक रोड। जबाबदारी न्याय हक्काची।